नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ एसी स्टडी पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वन विभाग भरती दोन हजार तेवीसच्या संदर्भानं जी जाहिरात आली होती वनरक्षक स्टेनोग्राफर सहाय्यक व सर्वेक्षक अशा पदांसाठी आपण जी एकत्रित सराव पेपर सिरीज सुरू केली होती या सराव पेपर सिरीजमधील पेपर क्रमांक सहा ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयाचे तीस गुणांसाठी जे पंधरा प्रश्न सिलेक्ट केले होते या पंधरा प्रश्नावर सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत या अगोदर आपण सलग पाच पेपरमध्ये स्वतंत्र सामान्यज्ञांचे पाच व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता त्यानंतर आता बघूया जे आपण पेपर क्रमांक सहामध्ये जिकीचे प्रश्न घेतले होते ते प्रश्न आहेत बघा खालील दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी कोणता गट सर्व भक्षकांचा ज्याला ओमनी होरस असं म्हटलं आहे सर्व भक्षी गट कोणता पर्यायनुसार जाऊ आणि कट मेथड वापरू जसं की बघा वाघ सिंह मनुष्य आता वाघ आणि सिंह हे फक्त मांस भक्षक आहेत त्यांना सर्व भक्षी म्हणता येणार नाही ठीक आहे म्हणजे पहिला येत नाही उत्तर आपलं बरोबर मनुष्य हा मनुष्य भक्षक आहे मासभक्षक पण आहे ठीक आहे याला म्हणू शकतो किंवा आपण त्याला शाकाहारी मांसाहारी आपल्या सर्व भाषामध्ये पण तीनही पाहिजेत आपल्याला सर्व भक्ष्यांचा गट दुसरा बघा मांजर कुत्रा मनुष्य हे मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे हे तीनही प्राणी जे आहे जसं मांजर मांसभक्षक पण आहे आणि त्याला काय म्हणू आपण पन? शाकाहारी पण आहे कुत्रा पण तसा आहे आणि मनुष्य पण तसा आहे पण मागे बघा आता कुत्रा आहे मांजर आहे पण वाघ नाही वाघ फक्त मांस भक्षके मनुष्य आहे मांजर आहे पण ससा नाही ससा फक्त तृणभक्षके म्हणून सर्व भक्षकांचा किंवा ओमनी जो गट आहे पूर्णची पूर्ण तो आहे मांजर कुत्रा आणि मनुष्य त्यानंतर नेक्स्ट बघा बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीसचे उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाची ध्वजाधारक कोण होती ज्या बर्मिंगहॅमला झाल्या दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा उद्घाटनाच्या वेळी भारताच्या ध्वजावहन कोणी केलं होतं असा सरळ सरळ प्रश्न आहे मिताली राज पी व्ही सिंधू हरमनप्रीत कौर मीराबाई चानू आपल्या प्रश्नाचं चा उत्तर आहे पी व्ही सिंधू भारतातल्या ज्या प्रसिद्ध बॅडमिंटन प्लेअरमध्ये त्यांचं नाव आहे त्या पी व्ही सिंधूनं राष्ट्रकुल क्रीडा दोन हजार बावीसच्या स्पर्धेचं ध्वजावाहकाचं काम केलं होतं त्याचबरोबर अजून एक व्यक्ती लक्षात ठेवा हॉकीचे कर्णधार मनप्रीत सिंग मनप्रीत सिंग या दोघांनी ध्वजावाहकाचं काम केलं होतं बाकीच्या पर्याय मिताली राज क्रिकेटर आहे हरमनप्रीत कौर क्रिकेटर आहे मीराबाई चानू या वेटलिफ्टर आहेत कारण आपल्याला असाही प्रश्न विचारतो वनरक्षकाला किंवा टी सी एस विचारतो प्रश्न की कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे म्हणून पर्यायाच्या दृष्टिकोनातून पण आपण तसा विचार करूयात प्रश्न आहे बघा कोणत्या इतिहासकाराने सर्वप्रथम सम्राट समुद्रगुप्तला भारताचा नेपोलियन असे संबोधले डॉक्टर व्ही ए स्मिथ व्हॅलेंटाईन चिरोल ग्रँड डफ विल्यम जोन्स आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर व्ही एस स्मिथ यानं सर्वप्रथम गुप्त घराण्यातील जो समुद्रगुप्त आहे याला भारताचा नेपोलियन असं संबोधलेलं आहे किंवा सरळ सरळ प्रश्न विचारतात भारताचा नेपोलियन कुणाला म्हटले जाते तर समुद्रगुत्रा गुप्तला म्हटले जाते हे एक लक्षात ठेवा आता इथं थोडा डिटेलमध्ये झाला की कोण म्हटलं होतं सर्वप्रथम तर डॉक्टर व्ही ए स्मिथ योगायोगाने एक पर्याय बघा व्हॅलेंटाईन चिरोल यांचं पण एक थोडंसं लक्षात असूया जी जनरल आहे म्हणून लोकमान्य टिळकांना व्हॅलेंटाईन चिरोल भारतीय असंतोषाचे जनक म्हटले होते व्हॅलेंटाईनची लोकमान्य टिळकांना हे पण थोडंसं नोट डाऊन करून घ्या बाकी काय ग्रँड फाय इतिहासकार आहे ज्यानं मराठा हिस्ट्रीला पहिलं बुक विल्यम जोन्स पण इतिहासकार आहे तत्वज्ञ आहे थोडा उदारमत्वादी तत्वज्ञ आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट जोड्या लावायच्या धबधबे आणि तो जी को, धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो ते सांगायचं आहे बघा जोडा लावा हा जो प्रश्न विचारू शकता तर आपल्याला हातचा प्रश्न असतो हा कारण याच्यामध्ये आपल्याला एक दोन जरी आपण जोड्या लावू शकलो तरी पण आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो जसं मार्लेश्वर रत्नागिरीमध्येच आहे रंदा नगरमध्ये आहे पाटणादेवी जळगावमध्ये आहे आणि रजिरप्पी गडचिरोलीमध्ये आहे तर अशी जोडी लागेल पर्याय क्रमांक एक त्यानंतर नेक्स्ट महाराष्ट्राचे व्यक्तिशहा विसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी टिंबटिंब तारखेला शपथ घेतली अगदी फॅक्च्युअल क्वेशन परंतु खूप चर्चित आहे त्यामुळं थोडंसं ह्या डेट लक्षात असू द्या ही डेट आपल्याला एक्झामला विचारल्या जाऊ शकते पाठ करून टाका की तीस जून एकोणावीसशे सॉरी तीस जून दोन हजार बावीस तीस जून दोन हजार बावीस रोजी विसावे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती त्यानंतर नेक्स्ट पद्मावत हे या कवीने लिहिलेले काव्य हिंदीमधील अभिजात काव्य म्हणून मानले जाते फैजी मलिक मोहम्मद जायसी दारा शुकोह अमीर खुसरो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मलिक मोहम्मद जायसी यानं हे काव्य लिहिलं होतं आणि आपल्याला हा प्रश्न विचारू शकतात कारण मागच्या दोन चार वर्षामध्ये हे पद्मावतच्या चित्रपटामुळे चर्चित आलेलं होतं पद्मावत काव्य ज्याच्यामध्ये याच पुस्तकामध्ये रतनसेन रतनसेन आणि पद्मावती किंवा पद्मिनी यांची प्रेमकथा या पुस्तकामध्ये आलेली आहे ठीक आहे मध्ययुगातलं कालखंड आहे त्यामुळं थोडंसं तो लक्षात ठेवावा फैजी आपल्याला माहीत पाहिजे कारण हा सम्राट अकबराच्या दरबारामध्ये एक कवी म्हणून होता नंतर तो त्याच्या अकबराच्या मुलाचा गणिताचा शिक्षक झाला आणि अकबराचा जो नवरत्नाचा दरबार आहे त्यापैकी एक नवरत्नापैकी एक म्हणजे फैजी अर्थात तो अबुल फजल याचा भाऊ पण होता दारा शिकोह आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आब जो औरंगजेब आहे त्याचा भाऊ होता दारा शिकोह याला मारूनच म्हणजे दारा शिकोहला मारूनच औरंगजेबानं सत्ता हस्तगत केली होती अनेक भारतीय ग्रंथांचं उपनिषेद असतील भगवद्गीता असतील किंवा अनेक पुराणं असतील या पुराणाचं फारशीमध्ये काम करून घेण्याचं काम दारा शिखोनं केलं होतं आमिर खुसरो हा एक कवी आणि संगीतकार होता ठीक संगीत आहे त्यानंतर नेक्स्ट कळसूबाई शिखराच्या बाबतीत अचूक नसणारे विधान कोणते अचूक नसणारे ठीक आहे कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे हे तर अचूक आहे म्हणजे बरोबर आहे कळसूबाई हे अहमदनगर व पुणेच्या सीमारेषेवर आहे हे चूक आहे कळसुबाई शिखराची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे हे बरोबर आहे कळसूबाई पश्चिम घाटातील अनईमुडीनंतर सर्वात उंच शिखर आहे हे बरोबर आहे म्हणजे अचूक कोणतं नाही मग पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते चूक आहे नाशिक आणि नगरच्या बाउंड्री लाईनवर कळसुबाई आहे ठीक आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे आता शेवटचा थोडं लक्षात ठेवा की पश्चिम घाट म्हणजे काय आता हा जो भारत आहे या भारताच्या पश्चिम तीरावर एक पश्चिम घाट नावाचा पर्वत आहे त्याला महाराष्ट्रामध्ये आपण सह्याद्री म्हणतो ठीक आहे जेवढा महाराष्ट्र येतो तेवढा सह्याद्री पश्चिम घाटातलं सर्वात उंच शिखर विचारलं तर अनयमुडी ज्याची उंची आहे दोन हजार सहाशे पंच्याण्णव ते केरळमध्ये आहे आणि दोन नंबरचं काय आहे कळसुबाई जे महाराष्ट्रातला जेवढा भाग पश्चिम घाटाचा आहे ज्याला आपण सह्याद्री म्हणतो त्याच्यामध्ये येतं हे दोन नंबरचं शिखर आहे पण महाराष्ट्रात एक नंबरचं जे आहे ते कळसुबाई पश्चिम घाटामध्ये एक नंबरचं विचारलं तर अनयमुडी कुठं तर केरळमध्ये ठीक आहे ते पण लक्षात असू द्या म्हणजे चौथं हे लाईन बरोबरच आहे त्यानंतर नेक्स्ट आहे ब्ल्यू बेबी नावाचा प्रदूषणकारी आजार पिण्याच्या पाण्यातील कोणत्या घटकाच्या अधिक्यामुळे होतो तर पिण्याच्या पाण्यामध्ये जर नायट्रेट असेल तर ब्ल्यू बेबी नावाचा प्रदूषणकारी आजार होतो त्यानंतर नेक्स्ट तबला झाकीर हुसेन तर सतार बघा म्हणजे झाकीर हुसेन हे तबला वादक आहेत तर सतार वादक प्रसिद्ध खालीलपैकी कोण आहे असा सरळ सरळ प्रश्न आहे आता हरिप्रसाद चौरासिया चौरसिया हे जे आहेत हे आपल्याला माहिती आहे सर्व परिचित की हे बासरी वादक आहेत ठीक आहे हे, हे पण लिहून घ्या कारण परीक्षेला असं बी विचारू शकतात पंडित रविशंकर जे आहेत हे आहेत सतारवादक म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित रविशंकर कारण पंडित शिवकुमार शर्मा हे संतूरवादक आहेत आणि बिसमिल्ला खान आपल्याला माहिती आहे सर्वांना हे सनई वादक आहेत सनईवादक आहेत सनई हे पण लिहून घ्या ठीक आहे कारण एक्झामला कोणतेही विचारू शकतात त्यानंतर नेक्स्ट सायबर बुलिंग म्हणजे काय तर सायबर बुलिंग म्हणजे इंटरनेटद्वारे धमकावणे अलीकडे जे ऑनलाईन आहे एक प्रकारची ऑनलाईन गुंडागिरी म्हणू आपण ह्याला सोशल मीडिया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मानसिक छळ करणे एखाद्याचा त्याची पर्सनल माहिती सार्वजनिक करणे त्याची बदनामी करणे ब्लॅकमेल करणे या सगळ्या बाबी सायबर बुलिंगमध्ये येतात त्यानंतर नेक्स्ट आहे लखनौ करार खालील या पक्षामध्ये झाला काँग्रेस व मुस्लिम लीग काँग्रेस व भारत सरकार मुस्लिम लीग व भारत सरकार मुस्लिम लीग व हिंदू महासभा तर काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यामध्ये एकोणावीसशे सोळाला जे अधिवेशन भरलं होतं काँग्रेसचं लखनऊ या शहरामध्ये या लखनऊ शहरामध्ये एक अधिवेशन भरलं आणि त्याच्यामध्ये काँग्रेसनं मुस्लिमांना जी स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आली होती मिंटो सुधारणा कायद्यानुसार ती मान्य केली आणि मुस्लिम लीग आणि काँग्रेस लखनऊ अधिवेशनामध्ये एकत्र आली म्हणून याला एक्के करार किंवा लखनऊ करार असं देखील संबोधल्या जातं याचबरोबर काँग्रेसमध्ये जी दुही फुटली होती म्हणजे जहाल आणि मवाळ हे सुद्धा या अधिवेशनामध्ये एकत्र आले होते जहाल आणि मवाळ जे एकोणावीसशे सातच्या सुरत अधिवेशनामध्ये पडली होती काँग्रेसमध्ये ती एकोणीसशे सोळामध्ये एकत्रित आले होते दोन पक्षाचा विचार केला तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग आणि काँग्रेसमधल्या विचारसरणीचा विचार, विचार केला तर जहाला आणि मवाळ सुद्धा लखनौ करारामध्ये किंवा लखनौ अधिवेशनामध्ये एकत्र आले होते या प्रसिद्ध अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार हे पण थोडंसं लक्षात असू द्या त्यानंतर नेक्स्ट सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्ह्यांचा गट शोधा सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्ह्यांचा गट तर तो आहे धुळे ठाणे नाशिक आणि नंदुरबार आता डायरेक्ट आपल्याला लोक काउंट केलेत आदिवासी आणि ते दोन हजार अकराच्यानुसार आपल्याला सांगायचे असतात जनरली आल्या आपण जे लोकसंख्येवर प्रश्न विचारतात आपल्याला हे दोन हजार अकराच्या संदर्भानं विचारतात आता जनरल माहितीसाठी हवं तर लिहून घ्या भारतामध्ये आदिवासीची जर लोकसंख्या पाहिली आपण तर एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेरा इतके आहे याचं प्रमाण जर बघितलं आपण महाराष्ट्राचा विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आदिवासीचं प्रमाण आहे नऊ पॉईंट चार टक्के आणि भारतातल्या एकूण आदिवासीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातली आदिवासींची संख्या काढली तर ते आहे दहा टक्के आता आपण या जिल्ह्यांचा जर विचार केला म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न आला की सर्वात जास्त आदिवासीची लोकसंख्या जर विचारली फक्त बघा प्रमाण विचारलं तर नंदुरबार आहे पण लोकसंख्या विचारली आपल्याला तर नाशिक आहे कारण नाशिकमध्ये पंधरा लाख चौसष्ट हजार प्लस आदिवासी लोक राहतात ठीक आहे पंधरा लाख चौसष्ट हजार प्लस ठाणे जर विचारला आपण केला पण तेव्हा तेव्हा पालघर प्लस ठाणे दोन्ही एकत्रित म्हणून पंधरा लाख बेचाळीस हजार प्लस आदिवासींची संख्या आहे नंदुरबारचा जर विचार केला आपण तर अकरा लाख एक्केचाळीस हजार प्लस आदिवासींची संख्या आहे नंतर लागतो नंबर धुळ्याचा धुळेचा विचार केला आपण तर सहा लाख सत्तेचाळीस हजार प्लस आदिवासींची लोकसंख्या आहे बघा आदिवासीची लोकसंख्या विचारलं तर नाशिक लक्षात ठेवायचं आहे सर्वात जास्त आदिवासीची लोकसंख्या असणारा जिल्हा लोकसंख्येचं प्रमाण असणारा जिल्हा विचारलं तर मग नंदुरबार आपल्याला सांगता येईल त्यानंतर नेक्स्ट विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन सगळ्यांना पाठ पाहिजे विद्यापीठाचे कुलगुरू निवड करतात महाराष्ट्राचे राज्यपाल अर्थात त्या राज्याचे राज्यपाल ठीक आहे महाराष्ट्राच्या संदर्भानं प्रश्न आहे जर विचारला तर महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील विद्यापीठामध्ये कुलगुरूची निवड कोण करेल तर महाराष्ट्राचे राज्यपाल कोणत्याही राज्यामध्ये त्या विद्यापीठामध्ये कुलगुरूची निवड कोण करेल तर राज्यपाल त्यानंतर नेक्स्ट जोडे लावायच्या आहेत काही धार्मिक ठिकाणं आहेत कोणतं ठिकाण कुठं आहे ते महाराष्ट्रातलं बघायचं आहे जसं योगेश्वरी मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आंबे जोगायला हो इथं सरळ सरळ आहे हजी अली दर्गा मुंबईला आहे मांढरा देवी साताऱ्याला आहे सरळ म्हणजे जोड्याच नाही त्या सरळच दिलेलं आहे पतित पावन मंदिर रत्नागिरीला आहे म्हणजे सेम झालं हे असं असं होऊ शकतं तुम्हाला असा फसवा एखादा पर्याय विचारू शकतात म्हणून ते पण थोडंसं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग असं सरळ सरळ कुठं आहे तर तीन उत्तर आपल्याला निवड करावं लागेल एक दोन तीन चार असं आणि शेवटचा प्रश्न मोनलम चन्म नावाचा उत्सव कोणत्या केंद्रशासित प्रदेश प्रदेशात साजरा केला जातो तर तो लडाखमध्ये साजरा केला जातो हे तुम्ही उत्सव जे आहेत आपल्या भारतामधले उत्सव कोणत्या राज्यातले कोणते प्रसिद्ध उत्सव या संदर्भानं थोडा थोडीशी माहिती घ्या कारण असा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना याच पॅटर्ननं म्हणजे अगदी टी सी एस पॅटर्ननुसार जर प्रश्नपत्रिका पाहिजेत किंवा जे विद्यार्थी हा व्हिडिओ नंतर आहेत अशा विद्यार्थ्यांनाही झालेल्या प्रश्नपत्रिकाही मिळतील म्हणजे दहा एकंदरीत प्रश्नपत्रिका मिळतील तुम्हाला त्या दहा प्रश्नपत्रिका पी डी एफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला मिळतील दोनशे रुपयामध्ये तुम्हाला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत नाव असेल ओ एस सी स्टडी पॉईंट किंवा गणेश आंबादास खरात आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवायचा आहे बघा तुम्हाला हे झालेले पेपर पण मिळतील अकरा जून वीस जून तीस जूनचाही पेपर मिळेल फीस पाठवल्याच्यानंतर आठ जुलै दहा जुलै तेरा जुलै पंधरा अठरा जुलै अशा आपण डेट दिलेले आहेत ठीक आहे या डेटनुसार तुम्हाला पेपर पाठवल्या जातील म्हणजे तुम्ही विचार केला तर साठ प्रश्न एका पेपरमध्ये म्हणजे सहाशे प्रश्नांची तयारी फक्त तुमची दोनशे रुपयामध्ये होणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला आम्ही व्हिडिओद्वारे त्याच डेटला संध्याकाळी आठ वाजता पाठवणार आहोत त्याच डेटला दुपारी दोन वाजता त्याचे आन्सर की पाठवणार आहोत मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल धन्यवाद